शेतकऱ्यांच्या समर्थनात देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आलेले आहे आणि या बंदला कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये चांगला पाठिंबा मिळताना पाहायला मिळते कोल्हापूरच्या बाजार समितीमधले सगळे व्यवहार आहेत ते आज सकाळपासून या ठिकाणी ठप्प असल्याचं पाहायला मिळते सगळे दुकान आहेत ते शटर डाऊन असल्याचं पाहायला मिळते आणि सकाळपासून जे या ठिकाणी होणारे व्यवहार आहेत ते सुद्धा आज झालेले नाहीत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दर दिवशी आहे ते बाजार समितीमध्ये सकाळच्या सुमारास होत असतात अं फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आहे ते या बाजार समितीमध्ये असायची याशिवाय दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सध्या साखर हंगाम सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे गुळाची आवक आणि सौदे हे सगळे प्रकार आहेत ते सकाळी सुरू असायचे मात्र आज हे सगळं ठप्प असल्याचं चित्र पाहायला मिळते खरं तर शेतकऱ्याच्या समर्थनात हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर बाजार समित्या ज्या आहेत त्या शेतीमालाशी निगडीत असतात त्यामुळे बाजार समित्यातलं नेमकं चित्र कसं असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र कोल्हापूरचा विचार करायला गेला तर कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये आज सकाळपासून ते पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळते सगळे व्यवहार आहेत ते ठप्प असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामन संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके जय महाराष्ट्र कोल्हापूर